पिछले 5 महीनों से चिकित्सा अधिकारी, जिला परिषद, जिला स्वास्थ्य अधिकारी कार्यालय के सामने अपने वेतन के समाप्त होने के कारण उनके वेतन के तत्काल भुगतान की मांग कर रहे हैं। डॉक्टर नीलेश टापरे, जिला अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य राजपत्रित चिकित्सा अधिकारी समूह ने चेतावनी दी है कि अगर हमारी मांगे नहीं मानी गई तो उग्र आंदोलन किया जाएगा। आम्ही इथे सगळे वैद्यकीय अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा येथे जमलेला आहे। आमचे मागील 5 महिन्यापासून पगार नाही। जे नवीन लोक जॉईन झाले त्यांचं जॉईनिंगपासून वेतन अदा करण्यात आलेले नाही आणि 6-6 महिने जर ग्रामीण भागात रुग्णसेवा देत आहे। या कोविड काळात आम्ही जेव्हा रुग्णसेवा दिली तेव्हा आम्ही कुठलेही आंदोलन केले नाही, आम्ही संयम राखला। तरी जिल्हा प्रशासनाला जर त्याची काही दखल घेत नसेल तर आम्हाला आता याच्यापेक्षा दुसरा पर्याय उरला नाही आमच्याकडे की आम्हाला इथे ठिया देणं आहे। आम्ही आज मीटिंग आहे, त्या मीटिंगमध्ये जाणार नाही आहे, मीटिंगमध्ये बहिष्कार घालू। आता जो MBBS डॉक्टर ग्रामीण भागात सेवा देऊ इच्छितो किंवा BMS झालेला जो ग्रामीण भागात सेवा देऊ इच्छितो त्याचं जर 6-6 महिने जर सिस्टीम पेमेंट नसेल करेल तो सिस्टीममध्ये राहणार कसा, ग्रामीण रुग्णसेवा भेटणार कशी, तर हा सामाजिक प्रश्न आहे खूप मोठा आणि हा ॲड्रेस होणं खूप गरजेचं आहे। आम्ही वारंवार माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिले, CEO मॅडमकडे गेले निवेदन, DHO साहेबांना निवेदन दिले, तरी तेच ते आणि पगार नाही होत आणि पगार न होता जे वैद्यकीय अधिकाऱ्यांची आर्थिक पिळवणूक होते, मी फार जबाबदारीने बोलतो की आर्थिक पिळवणूक होते ती थांबली पाहिजे। आता आम्ही डॉक्टर आहे, आम्हाला रुग्णसेवा करू द्या, आम्हाला आंदोलन वगैरे मार्ग वापरायला आम्हाला भाग पाडू नका आणि जर यांनी जर ऐकलं नाही तर आम्हाला नाईलाज असतो, याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करावं लागेल।